नमस्कार, मी निलेश जाधव, सार्वमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत. आज 29 एप्रिल सकाळचे 7 झालेत. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. जिल्ह्यातील करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन अहोरात्र कार्यरत आहे. जिल्ह्यातील रुग्णांसाठी लागणारी ऑक्सिजनची गरज आणि उपलब्ध या संदर्भात जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी ऑक्सिजनचा पर्याप्त वापर सुयोग्य पद्धतीने नियंत्रित करण्यासाठी 6 पथकांची नियुक्ती केली आहे. तसेच या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निश्चित यांनी नोडल अधिकारी व रिफिलर प्लान धारक यांची संयुक्त बैठक घेऊन या संदर्भात सूचना केल्या. जिल्ह्यात ऑक्सिजन साठा असल्याचा दावा जिल्हा प्रशासन करीत असले तरी नगर शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये 7 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याचा दावा रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात आला. मात्र हे मृत्यू संबंधित रुग्ण अन्य आजारांमुळे गंभीर असल्याने झाल्याचा खुलासा हॉस्पिटल प्रशासनाकडून करण्यात आला आहे. जिल्ह्यात सलग 3 दिवस दिलासा मिळाल्यानंतर बुधवारी 3,122 करोना बाधित समोर आले आहे. यामुळे करोना उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या 22,705 इतकी झाली आहे. तर काल 3,117 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत 1,43,528 रुग्णांनी करोनावर मात केले आहे. यामुळे जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.36% इतके आहे. जिल्ह्यातील करोनाची भयावह परिस्थिती लक्षात घेता करोना रुग्णांच्या उपचारासाठी शिर्डी येथे तातडीने जम्बो कोविड सेंटर उभे करण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. नगर येथे पत्रकार परिषद घेऊन खासदार लोखंडे यांनी ही माहिती दिली. श्रीरामपूर येथील दारूबंदी उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक क्रमांक 2 यांनी 4 दिवस बाबळेश्वर परिसरात सापळा रचून महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंध असलेली गोवा राज्यातील 74,888,000 रुपये किमतीचे दारूचे 1,200 बॉक्स आयशेल ट्रक असा ऐकून 94,88,000 रुपयाचा माल जप्त केला. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. राहुरी तालुक्यातील वांबोरी घाटामध्ये वाहन चालकांना अडवून लुटमार करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. विकास बाळू हनवत, करण नवनाथ शेलार असे जेरबंद केलेल्यांची नावे आहेत. आरोपीच्या एका अल्पवयीन साथीदारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. तर याच टोळीतील सुरेश निकम व एक अल्पवयीन मुलगा पसार झाले आहे. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सार्वमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला. धन्यवाद.